माय मराठी माय बोलीचं महा चॅनल आमच्या भारताचं शेरमिंद नाहीच नाक। काही काही माणसं वट्ट्यावर बसून म्हणतात काळ्याची पांढरी झाली, आपल्या नाकावर अनेक बसली नाही, काय माशी माशा बसल्यात एक बसली नसेल बक्कळ बसल्यात। म्हणून स्वतःने म्हणायचं नाही, दुसऱ्याने म्हणायचंय, निर्मळ अंतकरणाचा आहे, शुद्ध अंतकरणाचा आहे। तसा स्वज्व जर नाक कुणाचा असेल तर आमच्या भारताचा आहे। तीन संपले, चौथा आहे का? हा, तोच्या घेव जाय स्पर्शासी तव दोही ते राम प्रकाशी, तोच्या स्पर्श स्पर्शनासी सहज समरसी श्रीराम। कातडीला नरम गरम थंड ऊन सगळं कळत, कुणाच्या कातडीला कळत? ज्याची कातडी चालते बोलते उठते बसते त्याच्या कातडीला कळत, बसविलेल्याच्या कातडीला कळते का? आता तुम्ही आम्ही बसलाव एका दिवशी बसवित्यात आपल्याला, त्याला इसान फुसान काय करायचं, साबण घालतात मारा कुटू कुटू काय किन काय नाही। संत महात्मे सजीव अवस्थेमध्ये सुद्धा देह माझा नाही हे भाव ठेवून भजन केलेलं असत, असो ऐसा कुठे आठवची नाही। देहीची विधी, अरे देहामध्ये असून विधी अवस्थेमध्ये जो भजन करतोय त्याच्या कातडीला सगळं कळतंय का कळत नाही? तुकाराम महाराजाच्या कातडीला किंवा जिभेला खरं तांबट कळत नव्हतं असं वाटायला का तुम्हाला? एवढे येडे होते का भजन करणारे? पर आस्था नव्हती, काय खातो आम्ही अशी अवस्था त्यांची होती। म्हणून ही कातडी आपली नाही, अरे ज्याला चिटकलेला देह आपला नाही ती कातडी कुठली? प्रमाण आपल्याकडे देह काळाचे धन कुबेराचे ते मनुष्याचे काय आहे उग माझ माझ कबाड वज जांदेव जांदेव बाज रसनारा घेता राम रसाची गोडी, त्रिपुटी त्रिपुटी झाली दे सोधारी रसला ओ संडी रसात। पाचवा आहे हे लास्ट जीभ, जिभीला फक्त टकळा लागावा, कोणाचा? भगवंताच्या नामाचा। हे झाली संताची जीभ, आमच्या जिभीला टकळा लागते कुणाचा? संसारातला दुसरं कोणता लागत? पाणी येजो तो संसार करत्या जिभीला, हा काय वर्णन संसाराचं मला मला सांगायचे उग वेळ व्हायलाय। गोड देवाच्या नावासाठी आमची जीभ वडच करीत नाही, मागेही सांगितलं असं नसेल तुम्हाला, मी लहानपणी चिचा खात होतो। आणि कसं खात होतो म्हणलं तर चिचा पाडून कवट काढून केसर काढून उकळापशी जाऊन दोन तीन मिठाचे खडे घेऊन त्याला कुटून गोल करून एक टिक्कोर बसून करायचं। म्या खात असताना दुसरा माझा मित्र त्याची जीभ माझ्या अंगावर याची नकर दे की आंबट बोटकासाठी पाणी येईल पर गोड देवाच्या नावासाठी पाणी आलं नाही। आणि पाणी येण्यासाठी वया दिल्या जिवे गोड तीन अक्षराचा रस आम्रत जया अस फिके पुढे म्हणून रसना ओसंडी रसात। आता ज्ञान इंद्रिय संपले, कर्म इंद्रिय आहे का? कर्म इंद्रिय चिरती सेविता श्रीराम छिचकती उडाली कर्माची कर्मगती स्वच्छावर तती निष्काम। आता ज्ञान इंद्रिय राम झाल्यावर कर्म इंद्रिय कुठे जातो? माग 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 शहाणे पुढे गेले त्याच्या माग माग शहाण्याच्या मागे जाऊ म्हणते म्हणजेच म्हणते। आता शहाणेच बिघडले तर येडे कुठं जातील? आणि शहाणे शहाणपणानं बसावं। आता आम्ही दोघवरी बसलो, शहाणे काय येडे? हो शहाणे, आणि तुम्ही खाली बसलो, तुम्ही कोण? खाली बसण्याचा आणि वरी बसण्याचा संबंध नाही, वागण्याचा संबंध आहे। आता हे तुमच्या गावातलं लेकरू आहे समजा, आमच्याकडं आलं आणि बूट चोरून आणलं, राग यायला तुला? नाही नाही, काय करणार आहेस राग येऊन? एखादी नोट कमी देशील, ऐक ना,
वागण्याचे मतलब आहे की नाही? आता माणसात पाच पुढे बसविल्यात, पण वापर बरोबर केला नाही. नाक इथंच आहे, डोळा इथंच आहे, कान इथंच आहे. हे गल्ली आहे, बारीक गल्ली आहे, पण बारीक गल्ली जर चुकली तर मोठी गल्ली मार खाते, लक्षात ठेवा. प्रमाण आहे आपल्याकडे, जिबीने केला चाळा, ठेके कुठं? पाठीवर. जिबीने जर वाकडं बोललं तर जिबीला मार नाही, बरं, पाठीला मार आहे. म्हणून तोलून शब्द वापरला पाहिजे, आहे का नाही? आता बक्कळ फिरतो म्या, आता त्याचं नाव बदललंय. आता ते पहिलं फेरल लवली होती, आता ते ग्लोबल निघाली, आहे की नाही? आम्ही बी पाठ करताव लावणं म्हणजे काय झालं, आहे की नाही? असं पिळपिळ होते. आता सूर वरून लाव नको, मधले सुधाराने भरताने ज्ञान इंद्रिय सुधरले, कर्म इंद्रिय त्याच रीती वागू लागले, म्हणून मारुत्राला नवल वाटले, जवळ आल्या. आईसा भरत राम कोंडला तो देशे राम झाला, हनुमान अत्यंत सुखावला, देखू लागला अपूर्व. लोकांनी विचार करू नाही का, मारुत्र्या नंदीग्रामाच्या परिसरात आल्यात, गावात पोहोचले नाही. आनंद वाटला का? भाग गेला, सिन गेला, अवघा झाला आनंद, एवढ्यापर्यंत आलो. पण माझ्या जातीचा माणूस इथं वाटायला लागलेला आहे. आणि नवल वाटलं, कसलं नवल? नगरा बाह्य राम रक्ष धोनी राम 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 रूप सकळा द्रुमा प्लवंगमा विस्मित. रामायण ऐकायचा सरपंच साहेब, पाचव्या अध्यायातल्या पहिल्या ओळीचा अर्थ आहे. आला नंदीग्रामासी, आहे की नाही? जेते भरतासी, नंदीग्राम होत पहिल्या ओळीत. आता काय नगर दिले तिथं नाव, नंदीग्रामाला नगर केलं. का तर ग्रामाचं नगर म्हणजे सिटी झालं, ते शहर झालं. ते गावातून शहराकडे नेणं म्हणजे गावाचा विकास करणं. आणि जिथं संत महात्मे राहतात तिथं विकास घडतो, लक्षात ठेवा. आणि सत्सत् विवेक बुद्धीनं जे कार्य करतात तिथं विकास घडतोय, आणखी लक्षात ठेवा. म्हणून नगरा बाह्य राम, गावाच्या बाहेर राम, मध्ये राम, कसा कसा राम, कुठं कुठं राम. दुमधुमली राम त्रने कोंदली राम नाम वायू गरजे राम नाम योम राम कोंदल. नाथाने दिल्या त्या मारुत्र्याबद्दलच का बर दिल्या म्हणलं तर जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, बाकीच्याला नाही कळे. आता सुद्धा ही प्रक्रिया चालू आहे, पण आमच्या मध्ये ते अटॅच करायचं यंत्र बंद पडले, आहे की नाही? आकाशातून राम राम आहे की नाही? गवतातून राम राम आहे की नाही? आहे 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 म्हणता येत आहे, पण ते आहे याच ज्ञान नाही आपल्याकडे. का तर त्या जातीपर्यंत आम्ही गेलो नाही. आणखी काय काय मारुत्र्याला दिसलं थोडक्यात ऐका. सत्संग प्रकार मृद्वार दहाच वया राहिल्यात आता चढाच्या, एवढ्या सांगू आपण, पुढे लवकर घेऊ. पाच जणापासून शरीर उसनं आणले, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आणि प्रत्येक भूताच्या दोन दोन वया नाथाने लिहिल्या. एक पिंडातली ओळी आहे आणि दुसरी ब्रह्मांडातली आहे. ह्याची एक ओळी आहे आणि या जगातली एक ओळी आहे. आता हे ओळी पहिली दिली ते आपल्या बद्दल दिली. हे जे वरून दिसू राहिलेलं चमडा आहे की नाही? स्थूल शरीर आहे. स्थूल शरीर मातीतला आहे, शेवटला मातीतच जात्यात. जाळल्यावर राख होऊन सुद्धा माती होती, आणि डायरेक्ट मातीत पुरत्यात तिची माती होती. सावरगावला जाऊन वाणी मेल्यावर बघा त्याला पुरत्यात. हा हा आपल्या इथे पुरत्यात हो आम्हा मला पुरत्यात त्यावेळेस मला दिसायचं नाही, पण पुरत्यात काय पुरत्यात पण मटी थाटानं माती होती. अवघं गपचूप बसत जा, त्या वाण्याचा भेद घेऊन खंत्यात, आणि खंदीत मधी एक देवळी राहत्या, आणि त्याच्यात माती ते मीठ टाकून वरी एक जंगम उभा टाकते,
आणि ते जंगम विचारते कोणता वाणी मेला फलाना फलाना मेला. त्यानं नाव घेऊन शेवटला म्हणते कैलासाला गेला वैकुंठाला नाही. एवढं पथ आहे वाण्याला मेल्यावर सुद्धा वैकुंठ म्हणणार जन्म. हा म्हणतात का माहिती नाही काय म्हणते ह्याला काय माहिती साय. मला काय सांगायचंय तुम्हाला याच्यामध्ये एक गुण आहे बाबा मोडल पर वाकणार नाही. एवढा दोष जर घालवायचा असेल तर संत संगती पाहिजे. क्षमा नावाचा गुण पृथ्वीचा आहे. क्षमा क्षमत्व आहे की नाही. मग क्षमा हे कुणाकडे आहे संतकडे आहे. राजात किती बरे अंगावर थुंकला 108 वेळा थुंकला यवन अंगावरी थुंकला. तर नाथाने त्याला नमस्कार केला बाबा तू जर मला थुंकला नसलास तर एवढी आंघोळ स्नान मला एका दिवसात झाली नसती. यष्टीतून पुढून थुंकलं हे नीट बघ म्हणजे लय राग आहे आपल्याला. म्हणून क्षमा हा गुण संताकडून मिळाला हे पृथ्वीचा भाग. आता बाहेरली पृथ्वी घ्या गादीवर बसलेले लोक ऐका. सत्संगती झाली जीवाला विसरवली ऐका व्रती सकळ जना. सत्संगती ओलावली अति शांती धरेसी आली एकात्मता विस्तार आली वर्तुला गलिया विरुद्ध. त्याच गाव आहे काही म्हणायचं नाही म्हणून पुढे वाचवाले. मला काय भाडबिड आहे एकात्मता आपली जागा ठराविक नाही आणि ठराविक जाण्यासाठी ठराविक वागलं पाहिजे. अरे की नाही काय काय माणसं जाग्यावर दस्ती ठेवून जातात आणि येऊन पुन्हा बसतात. इतक्यात दुसरं माणूस उठ उठ मजी जागा आहे. कुठं आहे आपली जागा कुणाला ठाऊ काय नीट वागला असतं गावात जाची कुठं आहे की काय नाही. जागा रिझर्व करा आणि जागा जाग्यासाठी भांडत नाही जागासाठी माणसं भांडतात आणि त्या माणसातलं भांडण दूर करण्यासाठी ओय आहेत. कोण्याही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे द्वेत सारला पाहिजे. एक भूत संपलं दुसरा एक बोला. सत्संगती झाली जीवना ऐक्यव्रती सकळ जना अति स्वाद न मधुरत्व. खाली धावत आणि त्या खाली धावणाऱ्याला पाण्याला उर्दव धावण्यासाठी संत संगती लागते. गाय म्हणून उपेक्षण करीची. चला पांडुरंग महाराज आले असतील तर वाचक म्हणून याच आले माय. गाय असो वाघ असो सारखंच पाणी राहते. त्रश्य हरविण हे पाण्याचा गुणधर्म आहे. आता पेणाऱ्यामध्ये लय गुण आहेत. काय खरट गोड पाणी म्हणतात बिस्लरी. शुद्ध की अशुद्ध की अगोदर तोंड शुद्ध झालं पाहिजे मग पाणी शुद्ध आहे. मग पाण्यामध्ये द्वेत नाही. दोन भूत संपले आता आला असलं तर जरा तोंडफिंड धु द्या. तेजासी होता सत्संगती आकर सुनदा कशक्ती स्वय प्रकाश सर्व भूती त्रिजगती जगती गती माझी विचार. खोडी माणसं राहतात आणि त्या खोडी माणसाला बरोबर वटणीवर आणण्याचा मार्ग जर कोणा दाखवला असलं तर संतांनी दाखवला. दिव्यामध्ये दोनपणा नाही. रोहिदास मी गेलाय काय की म्हणालो दिव्यामध्ये दोनपणा नाही भावामध्ये नाही जावा आहे. हा आहे की नाही. काय बी झालं तर लय खतरनाक लोक हे खोटं बोलला मी तुम्हाला. किती बी दांडग शरीराने राहो काय त्याच्याकडे मतलब राहते की कुणाला ठाऊक आहे. महाराज तुमची काय खोड आहे ते तेव्हाच ओळखीत येते.
ते बोर्डामध्ये लाईट आहे हे कशाहून कळतंय, ते काय राहते तसं टेस्टर आहे ती आपल्या मी क्या एकदम ओळखीत येतो म्हणून जरा सावध राहत जा या लोकापासून. तुम्हाला गडी म्हणून घ्यायचं आहे ना, तुम्हाला दिव्यामध्ये दोनपणा नाही, भावामध्ये यदा कदाचित असेल नसेल, पण जावामध्ये मात्र निश्चित आहे. मला सांगायला वेळ नाही, दीपा नाही तुझा भाव, धनी साव चोर सारिकाची. आता हे तीन संपल्या, चौथा ही काय आहे ते बघू. ज्ञान प्रकाशिलेनी जागराई त्यासी प्रकाश आवले नाही, परका चोरू आल्या पायी प्रकाश त्यासही तैसाची. वायू सत्संगाला दला पंचल तू आपुले विसरला, योगीश्वरा भेटू आला निचळ झाला निज रूपी. पट 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 माणसं मराल्या, औषध घेऊन माणसं मरल्या त्याचं नवल आहे. मरण मारायचं औषध इमानदारीनं आहे. देवाचं नाव जर शरणांगती पत्करून जर घेतलं तर मरण नाही त्याला. प्रमाण आहे आपल्याकडे, जो माझं होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणांगता शरण्ये मीची एकू. आहे की नाही देवाचं नाव? ए इकडे दे या बायाला आधी संपून जाईल. गंमत काय आहे, आम्ही औषध घ्यायला पर पत पळणं गेलं. बापू ए बापू इकडे दे माय, मला बघत बघत कसं पेत येत ते, आणि तुम्ही पिवलेल्यावर आम्हाला कसं वाटल. उग नक्कर तरी विचार कर. ए रोहिदास प्यालास का पी? गंमत काय आहे, औषध घ्या पर पथ्य पाळा, आणि पतच मोठी आहे की नाही. आंबट चिंबट खाऊ नये म्हणतात, आल्या आल्या खात्यात जल्दी मरून जातात. तसं राम राम आम्ही जन्मातून नाही, एका इळातून चार चार शक्य हो. लय सपाट उठीला आम्ही गेल चालचं सारा लाव अवघड आहे. आता काही जे लोक आलेत की नाही घरून नाही. गंमत अशी आहे, रामाचं नाव हे काय पथ्य आहे, आणि ते नाव आम्ही पाळला गेलो. पथ्य नाम विठोबाच अनेक वाचे नसेव. म्हणून मरण मारायचं असलं तर देवाचं नाव घ्या, आणि मरण मारायचं असलं तर योग करा. योगी लोक सुद्धा वाचतात बघ. योगी म्हणजे काय? पद्मासन घातलं पाहिजे, आत्मा ब्रह्मांडाला नेलं पाहिजे. कुंभक रेचक आणि पूरक त्याचे योगाचे भाग आहेत. पद्मासन कसं घालावं माहिती आहे का तुम्हाला? हे दोन्ही पायाचे अंगठे इथून आणले पाहिजे वरी, ही बी अंगठा आणि ही बी अंगठा. मी हे पोतीतलं ऐकून एक बार शेतात गेलो आणि दोन्ही अंगठे वरी काढलो, मला निघायचं ना गेलं की माणसं पळत आले आमचे का बरं येणं गेल्यात म्हणून. हा हा म्हणाय काय आम्हाला कोणी नाहीच वाटायले काय तुम्हाला? गंमत आहे महाराज, म्हणून तुम्ही कोणी काही करू नका. आता योगाच्या लोक 1400 वर्ष वाचले, वाचले की नाही? नाव सांगायची काय गरज आहे? विचारे तरी सर्व द्याही पर्यासक्त नव काही, सुवास दुर्वास नमने काही निसंग पायी विचारत. कुणाचीच भाडबीड धरत नाही, तोंड बघून धंदा वाऱ्याचा नाही. तुम्ही गोर राहा, गोमट राहा, लेकरा बाळातलं राहा, गणागोतातलं राहा, जाणार त्या टायमाला जाणारच. भोवताली बसून राहतात, राहतात की नाही? काही नाही. आता घ्या खाली, घेतलं खाली गेलं. एवढे बसून राहतात कसा जातो होते कुणाला विचारून जाते का? गेलं कडे मरून जाते ते. भांड नाही भीड नाही, ऐक सांगतो, वाऱ्याला सुट्टी नाही, आणि सुट्टीवर गेलेलं पुन्हा ड्युटीवर येत नाही. चंचल असलेला भाडबीड न धरणारा वारा. आता हे संपलं. पांडुरंग महाराज आलेत का बघा के? अवतसला आला असेल कोणतरी वाचू. सत्संगाला दर्या कासा पै कोणास, विसरून या निरवकास विरक्त उदास सर्वत्र वस. देवाला सुद्धा जमलं नाही दोन माणसाला लाईनवर आणण, सासू आणि सून म्हणणं होत्यातच.
काय त्याच्यात लावलेलं आहे. लय जर सासू कुरकुर करू लागली की नाही, रस्त्यावर जावं एक मोठा धोंडा आणून म्हणजे काय म्हणे पत्ताच नाही. तिनं टिकून आली की हिनं बी खावली होऊ देस मग झटपट. आणि बायाचं भांडण लई झटपट राहते, गड्याचं पेटत 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 आहे की नाही. आता गड्याचं भांडण बघाय ये अलीकड तुझी बघतो ये अलीकड काचे कोचे खायची तो बाई सुटली कशी धरलीस मारायला. हे भांडण टाळायचं असलं तर शब्द मनावर धरायचे नाही. शब्द तरी आकाशीचा म्हणून आपण घ्यायचंच नाही, शिवी दिली तरी घ्यायचं नाही. हे संताकडून शिकायचं. एक उईर आली वाचवाष्ण परदारी सत्संग थोरी येवडी. तिन्ही मोसम राहतात पण वेगळं राहतात. हे प्रमाण दिलेले आहे दृष्टांताशिवाय. आलं थोडी पेटी वाजू द्या त्याला, त्याच्यानं घाबरा. पेटी बिघडली आहे. पेटी बिघड नाही आता तू बिघडलं. ऐका बिघडली का नाही ना ना पेटी वरल्याला पुन्हा इना जमना जमते जमते. आता तू अवतारी कशी विठ्ठल आहेस वाच मोडले मोडले का बर. ऐका मोसम उन्हाळा हिवाळा पावसाळा आकाश अलिप्त राहत वेगळं राहत. मग तसे संत सुद्धा तिन्ही गुणाच्या वेगळे आहेत. रजगुण तमगुण सत्वगुण दिसतात पर नसतात, नसतात तेच असतात त्याचं नाव संत. वारकऱ्याला सुद्धा गुण राहतात हो खरंय ना, शेवटपर्यंत राहू देत नाहीत ते. राग वारकऱ्याला बी राहते खरंय ना, राहावच लागत. कुती सांगितलं आणि वाचविला म्हणजे काय, तुम्ही ठोकल्यावर बी आम्ही गप बसाव काय. आम्हाला बी राग राहू आणि राग राहायला गेल्यावर तर कोणी बी येऊन टिकली मारून जावं. आम्हाला तर मारून दिले लो. पर रागावर राग करायला ज्याला येतं त्याचं नाव संत. आपल्याकडे प्रमाण आहे, अवाच्य शब्दात बोलायचं नाही. काम क्रोध बंदी खानी तू का म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी. आम्ही झालो गोसाई. म्हणून तिन्ही गुणामध्ये दिसतात पर नसतात, अलिप्त आकाश राहत त्याप्रमाणे संत महात्मे वागतात. आयुष्य नगर वाग्याची संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रताप भरत सौभाग्यवंत नांदत. नान्यामध्ये सुद्धा परी राहते काय काय रोहिदास, सौभाग्यानं नांदावं लागत. काही नाईला जाणं नांदत्यात, काही हिला जाणं नांदत्यात. नाणं नाणं म्हणजे काय, संसारातलं नाणं नाव द्या हो, परमार्थातलं सुद्धा बघा तुम्ही नाणंच आहे, नाण्याचं चांदणंच आहे. आणि संसारातलं ना परमार्थातलं नाणं हे कवा कळतंय म्हणलं तर नारळ द्या चाळा. आलं का त्या सोललेलं द्या की सोललेलं हे बदलून द्या की का इक ना. अवघड गोष्ट येतो आम्हाला सुद्धा. म्हणून भाग्याला नांदू लागलेला भरत आहे असं वर्णन आहे. पांढर दिसाले की पाणी आहे का हाय हाय. कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती हीन मानसा श्रीराम भजने उल्हासा सावकासा नांदती. मारुत्र्या गावाच्या येशी पशी आल्या, तिथं काही माणसं बसले होते. त्या माणसाच्या तोंडाकडे मारुत्र्याने बघितलं. त्या प्रत्येकाच्या तोंडावर हास्यमुख होते, हसत होते ते एकोणेकाला बोलत असतात. आणि माणसं हसत मुखाचे राहो बर, खोटं बोलणार मी. मेल्यावर सुद्धा माणसं काही काही मेल्याने वाटणात, बशविल्यावर सुद्धा बाया पाया पडून जातात आणि वाटणं म्हणतात माय बशविलंय त्याला रुपया लावलाय पत्ता मेल्यावनी वाटणं गेलाय. ते दुसरी बाई म्हणली तुला कशाहून कळालं ग, अगं त्याच्या तोंडाहून कळालं. तुला काय तोंडाची पार काय, आमच्या घरचा नवरा मरक्या तोंडाचा आहे.
जिवंत असून मरक्या तोंडाचे राहतात. म्हणून मारुत्र्याला आनंद वाटला, तोंड टवटव हाई. उदी माये कमोरा करड्या अक्षराच्या करणार, जैस देन तैस गेले कुणा येऊन असे ना. सुद्धा इमानदार न वागत होता पंचू, ऐका ना. एकची वस्तू देता घेता, एका बोलाची चकता, एका वाचून सर्वता, दुजी वारता सेना. इमानदार न वागणारे लोक त्या ठिकाणी होते. मारुत्र्याला आनंद वाटला, पंच येणा गेला तर नवनाथ, नवनाथ येणा गेला तर प्रभू, प्रभू येणा गेला तर परमेश्वर. पूर्वी वाटले का वाचा वाटले? वाचू दे गावातलं.